हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. तर शॉपिंगसाठी बाहेर आलोत आणि जसं तुम्हाला सांगितलं, उद्या आहे गुढीपाडवा, त्यासाठीच काही काही गोष्टी घ्यायच्या आहेत. पटापट शॉपिंग करून घेतो, सो स्टे ट्यून्ड. घरी आलोत, मस्त फ्रेश सुद्धा झाली आहे आणि लगेचच पहिले मी डिनरच्या तयारीला लागली आहे. कारण राऊचं खेळून झाल्यानंतर म्हणे आई मला भूक लागली आहे, तर म्हटलं दुसरं काही देण्यापेक्षा डिनर त्याचं होऊन जाईल. सो भेंडीची भाजी करते, कणिक भिजवून झाली आहे, गरम गरम पोळ्या करणार आहे. राऊचीच भाजी पहिले पटकन फोडणीला घालते. खरं तर आज आम्ही बाहेर जात असतानाच राऊ मला म्हणालेला, आई आज मला भेंडीची भाजी पोळी खायची आहे, त्याच्यामुळे येतानाच मी भेंडी घेऊन आलेले. दारात आल्या आल्याच म्हणायला लागलं की आई मला भूक लागली आहे, त्याच्यामुळे मी बाकी काही कामं न करता पटकन फ्रेश झाले, भेंडी चिरून घेतली, एकीकडे कणिकसुद्धा भिजवून घेतली आणि आता राऊचीसुद्धा एकीकडे भाजी फोडणीला देते, आमचीसुद्धा लगेचच भाजी करून घेते. पोळ्या पण मी एकीकडे करायला घेतल्यात, राहुला जेवायला पण वाढलं आहे. कारण त्याचं होतं काय, खेळून जर दमला ना तर 8-8:30 झोपून जातो, म्हणून मी आल्याला पटकन डिनरच्याच तयारीला लागले. आमच्या पण आता पोळ्या वगैरे करून ठेवते, भाजीसुद्धा करून ठेवली आहे, बाकी माझी जरा कामं आवरली की आम्हीसुद्धा जेवायला बसू. कामं म्हणजे तुम्ही कालच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल की मला जरा पडदे चेंज करायचे आहेत, उशांची कवर्स बदलायचे आहेत, आत्ता बाहेरून येताना जे जरा सामान आणले ते जागच्या जागी ठेवून घ्यायचं आहे. पण आल्या आल्याच राऊ म्हणायला लागला भूक लागली आहे, तर म्हटलं आता सगळ्यांचा स्वयंपाक बनवून घेऊया. आम्हाला तसा जेवायला 1/2 तास आहे, मग त्यामध्ये माझी ही सगळी जरा कामंसुद्धा होऊन जातील. स्वयंपाक माझा आता सगळा तयार झाला आहे, ओटा थोडासा आवरून घेते. रात्री आमचं जेवण झालं की स्वच्छ ओटा धुवून घेईन, पण आता जरा वस्तू जागच्या जागी ठेवते. उद्या गुढीपाडवा आहे, त्याच्यासाठी तोरणं घेऊन आली आहे, पण ती उद्या लावायची आहेत, त्याच्यामुळे ती ओल्या कापडाने झाकून ठेवते. तोरणं छान झाकून ठेवली आहेत. आता जरा फुलपुडीसुद्धा डब्यात काढून घेते. कोबी आणि बटाटासुद्धा येताना मी घेऊन आली आहे, तेसुद्धा जागच्या जागी ठेवून घेते. किचनमधलं माझं आता सगळं आवरून झालं आहे आणि मी आता पटकन हॉलचे पडदे, सोफा कवर्स आणि कुशनची कवर्स बदलून घेते. खरं तर मी आणि आईने मुद्दामूनच जरा रात्री आपण हे सगळं चेंज करूया असं ठरवलेलं, कारण दिवसभर राऊ खेळत असतो, आपलासुद्धा वावर असतो आणि रात्री एकदा घरातली सगळी कामं झाली की तशी शांतता असते. तर मी आता पटकन पडदे, कुशन कवर्स आणि सोफा कवर बदलून घेते. ही जी सगळी सोफा कवर्स, कुशन कवर्स, पडदे आहेत, त्याचे वेगवेगळे सेट्स आम्ही बनवून ठेवलेत, जेणेकरून काही सणवार असतील, आपल्याकडे काही फंक्शन असेल, तर हे सगळं चेंज करायला सोपं जातं. एरवीच्या वापरातली माझी सगळी उशांची कवर्स, सोफा कवर्स तुम्ही बघत असालच, आणि थोडंसं आपल्याकडे काही सणवार असतील आणि आपण घरात थोडेसे हे बदल केले तर आपल्यालाच फ्रेश वाटतं. पुष्करला थोडंसं मदतीला घेतलं आहे, पडदे लावताना माझा हात वर पोहोचत नाही, त्याला म्हटलं मला फक्त हे वरती लावून दे, पुढचं मी करते. हॉलमधलं मस्त सगळं आवरून झालं आहे, पटकन बेडरूममधले सुद्धा पडदे बदलून घेते आणि मग आम्हाला जेवायला सुद्धा बसायचं आहे. अशा प्रकारे माझं सगळं छान आवरून झालं आहे, आमचं जेवणसुद्धा झालं आहे. बेडरूममध्ये सुद्धा मी पडदे बदलून घेतलेत, फक्त दोन्ही बेडच्या बेडशीट्स आणि उशांची कवर सकाळी घालेन, कारण राऊलासुद्धा झोप आलेली आणि ती आत्ता सध्या सगळं वापरात आहे, म्हटलं सकाळी फ्रेश वाटेल. आता ते उद्या सकाळी करणार आहे आणि आता एडिटिंगला बसती आहे. उद्या गुढीपाडवा आहे, तर आपण भेटूया उद्या. हॅलो, गुड मॉर्निंग. गुढीपाडव्याचा दिवस उजाडला आहे आणि मी पटकन दोन्ही बेड्सच्या बेडशीट आणि कवर्स चेंज करून घेते, कारण पुढे बरंच देवाची पूजा, गुढीची पूजा करायची आहे, तोरणं लावायची आहेत, नैवेद्य करायचा आहे, पण हे सगळं करायच्या आधी पटकन हे सगळं चेंज करून घेते. सो स्टे ट्यून्ड. Thank you.
मस्त तयार झाली आहे मी आणि सणवार असले की साडी नेसल्यावरती खूप छान वाटतं. आणि आता पूजा करायला घेते, गुढीची सुद्धा पूजा करायची आहे, तोरण लावायची आहे, एकीकडे आई रांगोळी काढते. चला बघूया. गुढीपाडवा आहे सो आईने मस्त दोन गुढ्या काढल्या आहेत. मध्ये गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा असं सुद्धा तिने लिहिलंय. कलर्स भरते अजून ती त्या रांगोळी. आता आपण बघितली, मी पटकन देवाची पूजा करून घेते. आणि आता इथे मी गुढीची पूजा करायची आहे, त्याची सगळी तयारी करून घेते. तांबणा फुलं वगैरे घेते सगळी. आहा, गुढीची पूजा करायची आहे. सगळी मी आता इथे तयारी करून घेतली आहे. खरं तर आमच्याकडे गुढी उभारत नाही, पण मग आम्ही अशा गुढीची पूजा करतो. तर मी आता एकीकडे पटकन पूजा करायला घेते. गुढीपाडवा. चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. मराठी नववर्षाचा हा पहिला दिवस सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात नववर्षाचं स्वागत केलं जातं. घरोघरी गुढी उभारून, रांगोळ्या काढून, गोडाधोडाचा स्वयंपाक करून, एकमेकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत मराठी नववर्षाचं स्वागत केलं जातं. साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त मानला जातो. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, नव उपक्रमांचा प्रारंभ, सोने खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली ही गुढी विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. जय श्रीराम. मस्त गुढीची पूजा करून झाली आहे. आणि खरं तर आज राहूला खूप मज्जा आली आहे, कारण गेली 2-3 वर्ष तो लहान होता, त्याच्यामुळे त्याला कळत नव्हतं. तर आज तो सकाळपासून मला होता की आई मी गुढीची पूजा करणार आहे. तर माझ्याबरोबर आज त्याने सुद्धा पूजा केली आहे. आणि आता पटकन तोरणं लावून घेते. दरवाजाचं मी लावतीये, बाकी गाड्यांची लावायला पुष्कर खाली जातो आहे. राहूच्या गाड्यांसाठी सुद्धा आम्ही तोरणं आणली आहेत. आणि नंतर नैवेद्याच्या तयारीला लागतीये, कारण आम्हाला नंतर देवळात सुद्धा जाऊन यायचं आहे. तोरण लावून झाल्यानंतर मी आणि आईने एकमेकींना हळदी कुंकू लावलं. आईला गजरा देत गोड म्हणून थोडीशी साखर देऊन आणि नमस्कार करून मी आईला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आईने जी बाहेर रांगोळी काढली होती त्या भोवती मला पणत्या लावायच्या होत्या. पटापट मी ते सुद्धा करायला घेतलं. सगळं छान आवरून झालंय, पूजा झालीये, गुढीची पूजा झालीये, रांगोळी समोर छान पणती सुद्धा लावून झालीये. आणि आता पटकन मी नैवेद्याच्या तयारीला लागतीये. नैवेद्याला आज करणार आहे गोडवरण भात, डाळ कोबीची भाजी, पुरी आणि आमरस. सो आता मी पहिले कुकर लावून घेते पटकन, पुऱ्यांची कणिक भिजवून घेते आणि कोबी चिरून घेते. वरण भाताचा कुकर एकीकडे लावलाय. डाळ कोबीची भाजी करणार आहोत, त्यासाठी जरा कोबी चिरून घेते, कोथिंबीर सुद्धा चिरायचे. सगळं हे चिरून झालं की पटकन भाजीला फोडणी देईन. चण्याची डाळ मी इथे घेतली, काल रात्रीच ती मी भिजवून ठेवलेली.
डाळ कोबी आमच्या सगळ्यांची आवडती भाजी आणि करायला सुद्धा अगदी सोपी. मी सुद्धा कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं. तेल गरम झाल्यानंतर त्यात थोडीशी मोहरी, हिंग, कढीपत्ता, हळद घालून जो कोबी मी बारीक चिरून घेतलेला आणि जी डाळ मी रात्रभर भिजत घातलेली हे दोन्हीही ॲड केलं. नंतर त्यात थोडंसं लाल तिखट, थोडासा मालवणी मसाला, चवीनुसार मीठ आणि अगदी चिमूटभर साखर घातली. थोडीशी कोथिंबीर घालून पाणी ॲड करून छान भाजी वाफ आणायला ठेवली आणि 10-15 मिनिटांनी कोबीची भाजी तयार. ऑलमोस्ट माझा सगळा नैवेद्य झाला आहे. भाजी एकीकडे शिजली आहे, वरण सारखं करून ठेवलं आहे. पटकन आता पुऱ्यासुद्धा तळून घेते. आई आणि राहू गेले आहेत स्वीट आणायला, त्याच्यामुळे ते आले की लगेच नैवेद्यसुद्धा दाखवून घेऊ. आज जरा बाकीच्या कामांना ब्रेक दिला आहे कारण ही सगळी कामं होणं महत्त्वाचं. सो आता जरा नैवेद्य वगैरे झाला की दुपारी त्या सगळ्या कामांना लागता येईल. अशा प्रकारे सगळा नैवेद्य तयार आहे. पुन्हा एकदा सांगते, पुरी, गोडं वरण, गोड म्हणून आमरस, भात, कोबीची भाजी आणि तूप. पटकन नैवेद्य दाखवून घेते आणि मग नंतर आम्ही सुद्धा जेवून घेऊ. गोड म्हणून आज गुढीपाडव्याला काय आहे हा बऱ्याच जणांना प्रश्न असतो, तर आमच्याकडे आज आमरस पुरीचा बेत आम्ही केला आहे. आराम करून मस्त परत तयार झालोत आणि जातोय देवळात. खरं तर दरवर्षी आम्ही असंच करतो, सकाळी गुढीपाडवा मस्त घरात सेलिब्रेट करतो आणि संध्याकाळी देवळात जातो. सो आता मी निघतोय. व्लॉग नंबर 146 क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता.